ओके ठीक है, परत जी ज्वाइन करता है इतना भी भूषण रायला। तुम्हाला पावणे चारचा टाइम सांगितला, 4 वाजत आले। बऱ्याच जणांचं काय होतं, ज्यावेळेस ऍडमिट होत आहेत तुम्ही, 5-10 मिनिट ऍड होतात, 40 मिनिटचा टाइम असतो आपला झूम मिटिंगचा, 2 ते 3 मिनिट आधी फक्त ऍड होऊन जायचं एक्झॅक्टली। ओके, त्यामुळे काय होतं, 40 मिनिटाचा टाइम आपला चालू होऊन जातो रनिंग। काही जण आधी जॉईन केले ते लेक्चर सेशन एंड व्हायच्या अगोदर लेफ्ट होऊन जातात ग्रुप मधून, आणि काही जे उशिरा जॉईन होतात त्यांना पहिला लेक्चर स्किप होऊन जातो। ओके, सो 1-3 मिनिट फक्त आधी ऍड होत जा, 5 मिनिट आधी समजा। ठीक आहे, एकदा मी परत एक्सप्लेन करतो काय राहतं ते। पहिल्या ज्या 3 स्टेप होत्या, पहिली सॅम्पल, सेकंड क्वांटिटी, तिसरं मेथड ऑफ टेस्टिंग, आणि चौथं आपलं ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट। ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट मध्ये 3 टाईपचे मोस्टली आपल्याला ऑब्झर्वेशन भेटतात। पहिल्या याच्यात आपल्याला नो एव्हिडन्स ऑफ ग्रोथ भेटणार, एव्हिडन्स नाहीये, ठीक आहे, म्हणजे तुमची स्टरिलिटी टेस्टिंग पास आहे, ठीक आहे, हा चॅप्टर इथं क्लिअर झाला। सेकंड मध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला एव्हिडन्स ऑफ ग्रोथ आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचे, ठीक आहे, इकडे पण तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ दिसतीये, फक्त ऑब्झर्वेशन चालू आहे आपलं। ओके, इथं पण दिसते, इथं पण दिसते, बट या केसमध्ये आपण शुअर नाहीये की मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत का नाही। जसं मी सांगितलं, जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे, तुमची असेप्टिक टेक्निक आहे किंवा इन्क्युबेशन जिथे ठेवलंय तुम्ही, ते 7 दिवस तुमचं क्लायमेटिक कंडिशन व्यवस्थित राहिली का नाही, त्याच्यामुळं पण टर्बिडिटी येऊ शकते तुमच्या फॉर्म्युलेशनमध्ये। ओके, त्या केसमध्ये आपल्याला परत जी प्रोसिजर घेतली आपण मेथड ऑफ टेस्टिंगची, ती पूर्ण सेम करायची, फक्त याच्यामध्ये काय राहणार, तुम्ही ज्याच्यामधून सॅम्पलिंग घेतलेली आहे ते सॅम्पलिंग परत त्याच कंटेनरमधून घ्यायची। ओके, कंटेनरमधून, सेम कंटेनरमधून घ्यायची, क्वांटिटी जेवढी सांगितली तेवढीच घ्यायची आहे, कल्चर मीडियाची पण क्वांटिटी सेम पाहिजे, आणि असेप्टिक कंडिशन जशी मेन्शन केलेली आहे तुमची, सेम कंडिशन मेंटेन ठेवायची। जर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स नसतील तुमच्या फॉर्म्युलेशनमध्ये, तर तिथं ग्रोथ तुमची होणार नाही आणि अल्टिमेटली तुमचं सोल्युशन पास होऊन जाईल। ते सेकंड केसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डाऊट असतो मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत का नाही। ओके, सेकंड केसमध्ये, सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये, तिसऱ्या टाईपच्या ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला इथं पण ग्रोथ दिसतीये, ठीक आहे, याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत का नाही याच्यासाठी आपल्याला टर्बिडिटी जो फॅक्टर आहे, जे टर्बिड झालेलं आहे तुमचं सोल्युशन, ते टर्बिट झालेलं सोल्युशन सेपरेट करायचं आहे। ओके, आयसोलेट करायचंय आणि त्याच्यानंतर आयडेंटिफाय करायचंय। जसं आपण कार्बोहायड्रेट अल्कोलाइड साठी जशा आयडेंटिफिकेशन टेस्ट घेतल्या, सेम वे इथं पण मायक्रो ऑर्गॅनिझम साठी आपल्याला आयडेंटिफिकेशन टेस्ट घ्यावं लागतं, सेपरेट करायची तुमची टर्बिडिटी, देन आयडेंटिफिकेशन करायचंय। जर मायक्रो ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय होत आहेत तुम्हाला, तर त्याच्यानंतर इकडे जायचं डिस्टिंग्विशेबल मध्ये। ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम आपण सेपरेट करू शकतो, तर त्या केसमध्ये काय करायचंय, काय काय मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते रिप्रोडक्शन फास्ट करत नाही, स्पेसिफिक पाहिजे तुम्हाला, मायक्रो डिटेल्स मध्ये नाही आहेत। ओके, आपल्याला फक्त एवढं पाहिजे की मायक्रो ऑर्गॅनिझम किती येऊ शकतात। ओके, स्पेसिफिक टाईपचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते जर तुमचे सापडले त्याच्यात, आयडेंटिफाय झाले, त्याच्यानंतर परत तुम्हाला ट्वाईस सॅम्पल करायचं आहे, डबल सॅम्पल घ्यायचं आहे फॉर्म्युलेशन मधून। डबल सॅम्पल घेतल्यानंतर तुमची मायक्रो ऑर्गॅनिझमची क्वांटिटी त्याच्यात पाहायची, प्रोपोर्शन जो आहे तो प्रोपोर्शन चेक करायचा आहे। ह्याच्यामध्ये जर तुमचं सपोज 2 ml घेतलंय आणि 8 ml जर तुमची टर्बिडिटी आली पहिल्या टेस्टमध्ये, तर सेकंड टाइम तुम्हाला डबल सॅम्पल घ्यायचं आहे, 2 ml ऐवजी 4 ml सॅम्पल घ्यायचं आहे। 4 ml सॅम्पल घेतल्यानंतर टर्बिडिटी 8 ml येते का 16 ml येते, इन्क्रीज होतीये का, पूर्ण कल्चर मीडिया तुमचं कॉलनीजनी भरून जातोय हे तुम्हाला तिथं ऑब्झर्व करायचंय। तर तुमचं पूर्ण कल्चर मीडियम टर्बिड होत आहे, ओके, तर त्या केसमध्ये तुमचं सोल्युशन फेल आहे, कल्चर मीडियाची पण क्वांटिटी डबल होणार, जसं आपलं सॅम्पल डबल होणार, सगळं काही डबल होणार। ओके, बट जर तुम्ही सॅम्पल डबल केलंय, कल्चर मीडिया पण डबल केलंय, बट टर्बिडिटी जी आहे ती तेवढ्या प्रपोर्शननी वाढली नाही, आधी पण सपोज 25% टर्बिड होतं तुमचं सोल्युशन, डबल क्वांटिटी केली तरी कमी झालं, डबल क्वांटिटी केली सपोज 12.5% राहिलं टर्बिड सोल्युशन, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुमचं सोल्युशन पास आहे, बिकॉज तुमच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही, देर इज नो व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझम। ओके, व्हायबल मीन्स
लिविंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, तर त्यासाठी ही केस आहे. आपण फक्त स्टर्लिंगची टेस्टिंग मध्ये काय करतोय, व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझम ची काउंटिंग काढतोय. मायक्रो ऑर्गॅनिझमचे स्पोर किंवा पायरोजन्स जे आहेत त्याचे आपण क्वांटिटी काढू शकत नाही याच्यात. ओके, कारण त्याची रिग्रोथ पण होत नाही, फक्त व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझमचीच ग्रोथ होती, म्हणून आपण इथे ती टेस्ट करतोय. जर तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्टिंग्विशेबल नाही आहेत, तुम्हाला माहितीच नाही कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम, त्या केसमध्ये तुमचे कंटेनरची रिटेस्ट केली जाते. जे की ज्याच्या कंटेनरमध्ये तुम्ही सॅम्पलिंग घेतली होती ते कंटेनर तुम्हाला स्टरिलिटी टेस्टिंग मध्ये आणले जातात. ओके, मेथड ऑफ टेस्टिंग केली जाते त्याची, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड थ्रू किंवा जी अप्रोप्रिएट मेथड ती मेथड वापरून कल्चर मीडिया वापरून बनवली जाते आणि त्याच्यानंतर पाहिलं जातं. जर त्याच्यात टर्बिडिटी आली तुमची तर तुमचं सोल्युशन फेल आहे. ते सोल्युशन, ते फॉर्म्युलेशन, ते प्रिपरेशन तुम्हाला डिस्कार्ड करून टाकायचं, थ्रो आउट करून टाकायचं. ही तिसरी स्टेप जी आहे ती खूप महत्वाची. ह्याच्यात तुम्हाला ह्याच्यात मायक्रोऑर्गॅनिझम शुअर नाही आहे, ह्याच्यात मायक्रोऑर्गॅनिझम तुम्हाला शुअर आहे, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. ह्याच्यात मायक्रोऑर्गॅनिझम काही भेटत नाही तुम्हाला. येस सर, रोहित वेटिंग में सर. तुम्हाला मी पूर्ण नोट्स दिलेले आहेत, पाठवलेले आहेत. ओके, स्टरिलिटी टेस्टिंगच्या काय काय नोट्स आहेत, त्याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो हे चार स्टेप्स आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला, तिन्ही टाईपचे ऑब्झर्वेशन आहेत. त्याच्यानंतर हे झालं पूर्ण स्टरिलिटी टेस्टिंगसाठी. आता तुमचा नेक्स्ट इव्हॅल्युएशन पॅरामीटर काय होता पुढचा, पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग. आठवती प्रोसेस मधले पाच स्टेप होत्या, स्टरिलिटी टेस्ट, फॉरेन पार्टिकल, फ्री फ्रॉम पायरोजन, अजून काय काय होतं, ठीक आहे, लिकेज टेस्ट वगैरे. तर सेकंड आपण आफ्टर स्टरिलिटी टेस्टिंग वी आर गोइंग टू लर्न नाउ पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग. ठीक आहे, पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग. या पार्टिक्युलेट मॅटर मध्ये काय राहतं, तुम्हाला पार्टिक्युलेट मॅटर फॉर्म्युलेशन मध्ये कसा यायला पाहिजे, नसायला पाहिजे, बरोबर. तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये आपण रिक्वायरमेंट मध्ये पाहिलं होतं की तुमचं फॉर्म्युलेशन इट शुड बी स्टेराइल, फ्री फ्रॉम पायरोजन, फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल्स. ओके, बट इन सम कंडिशन पार्टिक्युलेट मॅटर आपल्या फॉर्म्युलेशन्स मध्ये येऊ शकतात, मे बी इन फॉर्म ऑफ बबल्स, गॅसियस बबल्स पण आलेले ते फॉरेन पार्टिकल्स म्हणून कन्सिडर केले जातात. बिकॉज गॅसियस जर तुमचे त्या सॉल्व्हेंट व्हेकल मध्ये डिझॉल्व्ह होत नसतील तर ते फॉरेन पार्टिकल्सच कन्सिडर केले जातात. ओके, अदर दॅन दिस तुमचे कॉटन राहतात, ग्लास राहते, प्लॅस्टिक राहतात, काही काही पॅरेंटल फॉर्म्युलेशन मध्ये तुमचे टिश्यूज वापरले जातात, ब्लड सेल्स ज्यावेळेस ट्रान्सफर केले जातात WBC वगैरे, त्याच्यात टिश्यूज पण राहू शकतात, फ्रॅगमेंट्स राहू शकतात, काही काही वेळेस ऑइल इंजेक्शन मध्ये वॅक्सेस येऊ शकतात. हे जे हे पार्टिकल्स तुमच्या वेन्स मध्ये ब्लॉकेज निर्माण करू शकतात किंवा देताना ड्रग डिलिव्हरी करताना व्यवस्थित जाऊच नाही शकत. ओके, तुमचं युनिफॉर्म डोस डिलिव्हर होऊ शकत नाही बॉडीमध्ये. सो त्यासाठी आपल्याला फॉरेन पार्टिकल्स असलेले जेवढे पण पॅरेंटल प्रिपरेशन आहे तेवढे रिजेक्ट करावे लागतात. एक मेथड मी तुम्हाला सांगितली होती पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंगची, आता एकूण किती टोटल मेथड आहे ते पाहणार आहेत. पहिले पार्टिक्युलेट मॅटर येतात कुठून कुठून, एक म्हणतो आपण इंट्रिन्सिक वे, दुसरा एक्सट्रिन्सिक वे. एक्सट्रिन्सिक वे नाही, इंट्रिन्सिक वे. इंट्रिन्सिक वे मध्ये काय होतं, तुमचं
तुमचा जो कंटेनर आहे ज्याच्यात तुम्ही फॉर्म्युलेशन ठेवलेलं आहे, सपोज त्याचा पीएच ऍसिडिक आहे आणि तुमचा जो कंटेनर तो प्लास्टिक आहे, तर लिचिंग होतं. लिचिंग म्हणजे काय, आतला जो कंटेनर तो हळूहळू हळूहळू जिजायला सुरुवात होते आणि जिजलेले जे बारीक पार्टिकल्स आहेत ते तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये सस्पेन्शन होतात, ओके, फिरायला सुरुवात होते. जास्त दिवस जर तुम्ही स्टोअर कंडिशनला ठेवलं तर ते लिचिंग पाहायला भेटतं बऱ्याचदा. त्यामुळे स्टरील प्रोडक्ट जेवढे आहेत त्याची एक्सपायरी डेट पण कमी असते, स्टॅबिलिटी कमी असल्यामुळं, ठीक आहे, ते असे पार्टिकल तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये येऊ शकतात एक्सट्रिन्सिक इंट्रेन्सिक वे नी म्हणतात त्याला, ओके, इंट्रेन्सिक वे मध्ये. तर तशा टाईपचे फॉर्मेशन पण तुम्हाला रिजेक्ट करावं लागतं. एक एक्झाम्पल, सपोज एखादं सर बेरियम आयन कंटेनिंग इंजेक्शन आहे आणि ग्लास बॉटल मध्ये ठेवलेलं आहे, ओके, तर ग्लास मध्ये, ग्लास म्हणजे तुमचा एस्बेस्टॉस आणि सल्फरचं मिक्सचर असतो, ओके, ग्लास म्हणजे एस्बेस्टॉस आणि सल्फर. तो जो हा सल्फर आहे, हा सल्फर तुमच्या बेरियम आयन सोबत रिएक्ट होतो, ओके, आणि रिएक्ट होऊन तुम्हाला बेरियम सल्फेट देतो, बेरियम सल्फेट आयन तयार होतात, म्हणजेच क्रिस्टल्स तयार होतात. दीज आर द वॉटर इन्सोल्युबल बेरियम सल्फेट. आपण इनकम्पॅटेबिलिटी मध्ये पण पाहिलं होतं, ज्यावेळेस एखादी नर्स आपण इंट्राव्हेनस ऍडमिक्शर देतो, इनकम्पॅटेबिलिटी मध्ये आपण पाहिलं होतं की फिजिकल इनकम्पॅटेबिलिटी होती, त्याच्यात कलर चेंज, प्रेसिपिटेट, क्रिस्टल फॉर्मेशन तयार होतात. तर त्याच्यातला हा एक पार्ट आहे बेरियम सल्फेट. एक्सट्रिन्सिक वे, ओके, एक्सट्रिन्सिक वे मध्ये काय होतं, तुमचं बाहेरचे जे मॅटर्स आहेत ड्युरिंग फॉर्म्युलेशन तुमच्या प्रोडक्ट मध्ये येऊ शकतात, ओके, तर त्याच्यामध्ये तुमचं यूज करत असताना फिल्टर मीडिया, एखाद्या वेळेस तुम्ही फिल्टर करताय तर फिल्टरचे पोर ब्रेक होऊ शकतात प्रेशर जास्त असल्यामुळं, ओके, त्याचे थ्रेड्स येऊ शकतात, कॉटनचे थ्रेड्स येऊ शकतात, एखाद्याचं सर्जिकल ग्लोव्ह ऑपरेट करताना फाटू शकतो, त्याचे येऊ शकतात काही पार्टिकल्स, ओके, किंवा मग पावडर्स राहतात साईडला, स्टराईल सॉलिडचे पावडर, त्या वयाचे सोल्युबल नसतील झाल्या आणि जर तुमच्या वॉल प्लास्टिक असेल तर त्या पण तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये येऊ शकतात. एक्सट्रिन्सिक म्हणजे सगळे बाहेरून आलेले, आउट ऑफ द कंटेनर, आउट ऑफ कंटेनर मधून जे पार्टिकल्स येऊ शकतात फॉर्म्युलेशन मध्ये त्याला म्हणतो एक्सट्रिन्सिक. आणि इंट्रिन्सिक म्हणजे जे जे पार्टिकल तुमच्या कंटेनरच्या आतमधूनच क्रिएट होतात फॉर्म्युलेशन चेंजेस मुळे म्हणा किंवा कंटेनर सोबत त्या ऍडज्युएंटची रिएक्शन म्हणून जे क्रिस्टल्स तयार होऊ शकतात तर त्याला इंट्रिन्सिक वे म्हणतो, ओके. तर जे जर हे पार्टिकल तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये आले, ओके, तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतो. सपोज एखादे पार्टिकल्स गेले, समजा कॉटनचे गेले, आता तुम्ही म्हणतात सर कॉटन तर पूर्ण सेल्युलोज आहे, सेल्युलोज बॉडीमध्ये लागतो, बट तो सेल्युलोज जो आहे तो कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये तुमचा, ओके, डिग्रेडेड फॉर्म मध्ये नाही. तर त्या केसमध्ये काय होतं, तुमचा आयव्हीचा इन्फ्लेमेशन पण होऊ शकतो. आयव्ही इन्फ्लेमेशन एकदम ज्यावेळेस तुम्ही सलाईन देत आहेत त्यावेळेस बऱ्याच जणांचा हात पण सुजून जातो एकदम मोठा, ओके, मे बी त्याच्यात इंजेक्ट करताना काही पार्टिकल्स येऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळेस इंजेक्ट देत असतो आपण, सुई ज्यावेळेस टाकत असतो त्यावेळेस स्पिरिटने आधी क्लीन केलं जातं, ओके, अल्कोहोल वापरून तेवढा एरिया क्लीन केला जातो का, एनेस्थेशिया पण भेटतो, बट तुमचे जे पार्टिकल्स असतील स्किनवरचे डस्ट पार्टिकल्स वगैरे ते निडल इंजेक्ट करताना त्याच्या व्हेन्समध्ये जायला नको, ओके, त्यामुळं ते क्लीन केलं जातं. सेकंड तुमचा प्रॉब्लेम होतो सेप्टिसिमिया. डिसीजची नाव आहे ती ऍक्च्युली, आयव्ही इन्फ्लेमेशन माहिती आहे तुम्हाला, सेप्टिसिमिया. सेप्टिसिमिया म्हणजे तुमचा जो ब्लड आहे त्याची पॉइझनिंग व्हायला सुरुवात होती. जर पार्टिकल्स जे फॉरेन पार्टिकल्स ते जर तुमच्या ब्लड मध्ये मिक्सअप होऊन जर त्याचे कॉम्पोनंट बदलायला लागले तर त्याच्यामध्ये तुमचं ब्लड पॉइझनिंग पाहायला भेटेल, ओके. अदर दॅन दिस तुम्हाला नॉर्मली फिवर पण येऊ शकतो, हे नॉर्मल आहे. बॉडीमध्ये जर काही कोणताही फॉरेन पार्टिकल आला तर तुमचं टेम्परेचर वाढतच वाढतो, बऱ्याचदा ऍलर्जिक किंवा सेन्सिटिव्ह रिएक्शन असल्यामुळं पण टेम्परेचर वाढतात तुमचे, ओके. तर हे पार्टिकल आल्यामुळं होतात.
आता पार्टिकल्स एकदम क्लीनच असायला पाहिजे का? कारण आपण तर स्टरल सस्पेन्शन पण देतो इंजेक्शन मध्ये. सस्पेन्शन म्हणजे की त्याच्यात पार्टिकल्स आले, मग त्या पार्टिकल्सचा रोल नाही का काही? ओके, असू शकतो. एक मिनिट, टाइम संपत आला, परत रिजॉईन करा एकदा. ओके, सगळ्यांनी परत रिजॉईन करा एक मिनिटात.